वाळूज ग्राम पंचायतीकडून मोढा परिसरातील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली. गेल्या अनेक दिवसापासून या कचऱ्याचा नागरिकांना त्रास होत होता. विल्हेवाट लावल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे. वाळूज ग्राम पंचायत भागातील मोंढा परिसरात अनेक दिवसापासून मोठा कचरा साचलेला होता. नागरिकांना या कचऱ्याचा नेहमीच त्रास होत होता. या परिसरातील नागरिक या घाणीमुळे अत्यंत त्रस्त झाले होते. घाणीमुळे परिसरात साथीचे रोग आणि इतर आजारांना आमंत्रण मिळत होते. याकरिता सामाजिक कार्यकर्ते फारूक पटेल, अमित ठाकूर, हनीफ चुडीवाले आदींनी वाळूज ग्राम पंचायतीला निवेदन देऊन येथील कचऱ्याची समस्या सोडवण्याची मागणी केली होती. वाळूज ग्राम पंचायतच्या सरपंच सईदा पठाण, उपसरपंच योगेश आरगडे तसेच वार्ड क्रमांक 3 सदस्य बबलू पठाण, सामाजिक कार्यकर्ते वार्ड क्रमांक 4 सदस्य दयानंद साबळे आदींनी त्वरित या ठिकाणी लक्ष देऊन तातडीने येथील कचरा जेसीबीच्या सहाय्याने उचलला आहे. तर संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यात आला आहे. परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडत समाधान व्यक्त केले आहे. चंद्रकांत चाबुकस्वार, एआयएन न्यूज, वाळूज महानगर. आज काही वर्षापासून, 5-6 वर्षापासून मोंढा परिसर या भागात खूप आणि खूप कचरा जमा होता. लोक त्रस्त झाली होती आणि आता रोगराईची साथ चालू आहे सध्याला. चिकनगुनिया, डेंग्यू यासारखे आजार. आणि या परिसरात एक डीपी आहे. डीपी असल्यामुळे याच्यावर लाईट पण नव्हता आणि अंधार रात्रीच्या वेळेस फारच अंधार. त्यामुळे आम्ही लाईट पण सरपंच साहेबाच्या आदेशानं लवकरच लाईट लावणार आहोत. सरपंच साहेबाबी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात. तसे आमचे मित्र भैया पठाण, MM चे शहराध्यक्ष अफरोज भाई बडे, आमचे खास आवर्जून आणि खूप तळमळीचे आमचे अय्याज भाई आणि फारूक भाई यांनी आणि अरुण भाई यांनी फार आणि फार यांनी मेहनत घेतली यासाठी. आम्हाला त्या दिवशी परवा दिवशी आम्हाला कळवण्यात आलं की बाबा इथं एकदम आम्ही आंदोलन छेडणार आहोत ग्रामपंचायतला. त्यामुळं बबलू भाई ग्रामपंचायत सदस्य व मी आम्ही इथं त्वरित इथं आलो. यांनी तिथं पाणी केले असता इथं खूप आणि खूप आणि एकदम खूप कचरा होता.